नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर कवर। स्वागत आहे आपलं डीके मल्टी सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जी काही एम पी एस सी अंतर्गत संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2021 आहे, तर यामध्ये पी एस आय पदाचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे। तर पी एस आय पदाचा अंतिम निकाल कसा पाहायचा आणि सोबतच या पी एस आय पदाचा कट ऑफ किती लागला किंवा तो कट ऑफ कसा पाहायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ अगदी शॉर्टपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम बघा, तुम्हाला एम पी सी एच ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे। त्यानंतर बघा, इथं तुम्हाला ट्विट सेक्शनमध्ये जायचं आहे। ट्विट सेक्शनमध्ये बघा, तुम्हाला एक इथं ट्विट पाहायला मिळत असेल। बघा, महाराष्ट्र सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2019 जाहिरात क्रमांक देण्यात आलेला आहे। 8/2019 पोलीस उपनिरीक्षक स्वर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे। आणि खाली बघा, एक तुम्हाला लिंक देण्यात आलेलं आहे। तरी जी काही लिंक आहे, तर या लिंकवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। या लिंकवर क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला एक पी डी एफ येणार आहे। तर हे पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे। त्यानंतर बघा, इथं कॅन्डिडेटच्या ओरिजिनल कॅटेगरीनुसार इथं जागा किती अवेलेबल होता ते इथं दाखवण्यात आलेलं आहे। सोबतच बघा, इथंही 25/3/2022 इथं नोटिफिकेशन आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला खाली गेल्यानंतर इथं कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट जे काही झालेले आहेत, तर त्यांच्या इथं मेरिटनुसार लिस्ट लावण्यात आलेली आहे। ही संपूर्ण लिस्ट तुम्हाला पाहून घ्यायची। त्यानंतर बघा, सर्वात तुम्हाला खाली जायचं आहे। सर्वात खाली गेल्यानंतर बघा, इथं जो काही तुमचा कट ऑफ आहे, तर तो तुम्हाला आता कट ऑफ पाहायला मिळणार आहे। तर बघा, आता इथं जी काही कॅटेगरी देण्यात आली आणि कट ऑफचे मार्क इथे देण्यात आलेले आहेत, ते इथं तुम्हाला पाहून घ्यायचे आहे। तर बघा, एक्झाम्पलमध्ये जर तुमची ओपन कॅटेगरी असेल जनरलमध्ये, इथं 246 हा कट ऑफ गेला। त्यानंतर फिमेल जर कॅटेगरी असेल ओपनमध्ये, म्हणजेच जनरल कॅटेगरीमध्येच, तर इथं फिमेलचा 221 कट ऑफ आहे। स्पोर्ट्सचा इथं 213 आहे। इथं ऑर्फन अवेलेबल नाही। बाकी त्यानंतर तुमची जी काही कॅटेगरी असणार आहे, तर त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला इथं तुमचा जो काही कट ऑफ आहे, तर तो कट ऑफ तुम्हाला पाहून घ्यायचा आहे। ठीक आहे, ज्यांचं याच्यामध्ये सिलेक्शन झालं त्यांना मनपूर्वक अभिनंदन। ठीक आहे, तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, त्या व्हिडिओला लाईक करा, वा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर असेच नवीन नवीन व्हिडिओ होण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।